मित्रांनो भारताची राष्ट्रभाषा आहे हिंदी आणि महाराष्ट्राची मराठी पण नव्वद टक्के कारभार हा इंग्लिश भाषेतून चालतो म्हणूनच बऱ्याच वेळा मित्रांनो तुम्ही बघितलं असेल बरेचसे सरकारी अर्ज बँकांचे पासबुक चेक सरकारी योजना बरेचसे जी आर हे इंग्लिश भाषेतून त्या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे सामान्य माणसाला दैनंदिन गोष्टीमध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात मग यामुळे होतं असं की जर तुमची इंग्लिश थोडीशी कच्ची असेल इंग्लिशमधून काही गोष्टी समजायला अडचणी जर येत असतील तर बऱ्याच वेळा या गोष्टींचा अर्थ कळत नाही माहिती त्या ठिकाणी आपल्याला पूर्णत घेता येत नाही कोणते अर्ज त्या ठिकाणी भरता येत नाही बँकेचे किंवा इतरही सरकारी व्यवहार आपल्याला करत असताना बऱ्याचशा अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागत असतो म्हणूनच मी या व्हिडिओमधून तुमच्या इंग्लिश संबंधी सर्वच अडचणींवर एक छोटासा मोबाईलच्या द्वारे उपाय तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दैनंदिन जीवनात इंग्लिश संबंधी येणाऱ्या अडचणींवर शंभर टक्के उत्तर त्या ठिकाणी मिळून जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं एक मोबाईल ॲप सांगणार आहे की ज्याने तुम्ही तुमच्या कुठल्याही कागदावर जो काय इंग्लिशमध्ये असलेला मजकूर त्याचं तुम्ही मराठीमध्ये हस्तांतरण करू शकता किंवा मराठीमध्ये असलेल्या सुद्धा इंग्लिशमध्ये हस्तार हस्तांतरण करू शकता किंवा जर तुम्ही नेटवर एखादी इंग्लिशमधून माहिती वाचताय आणि तुम्हाला जर काही समजत नाही तर ती माहिती तुम्ही कॉपी करून या ऍपमध्ये घेऊन त्याचं सुद्धा मराठीमध्ये रूपांतर करू शकता किंवा त्या ऍपमध्ये जाऊन तुम्ही हाताने काही मराठीमध्ये लिहून सुद्धा त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतरण करू शकता किंवा इंग्लिशचं मराठीमध्ये रूपांतरण करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जे काय रूपांतरण तुम्ही कागदावरून इंग्लिशचं मराठीमध्ये केलेलं असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी त्याची सॉफ्ट कॉपी मिळून त्याला एडिट करू शकता कॉपी करून कोणालाही व्हॉट्सअपवर पाठवता तर इतकं जबर आहे हे ॲप असणार आहे तर जाणून घेऊयात मित्रांनो ही कोणता असं ऍप आहे की ज्याने तुम्ही इंग्लिश मराठीमध्ये रूपांतर करू शकता आता यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर गुगल ट्रान्सलेट असं नाव त्या ठिकाणी टाकायचं असतं गुगल ट्रान्सलेट असं नाव टाकल्यानंतर एक ॲप तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्याचा सिम्बॉल अशा पद्धतीचा आहे तुम्ही त्या ठिकाणी ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन होईल या ॲपमध्ये तुम्ही बघू शकता एंटर टेस्ट असं नाव दिलं आहे त्यानंतर पेस्ट असं नाव आहे त्यानंतर इंग्लिश आणि दोन त्या ठिकाणी बांध दाखवून स्पॅनिश इंग्लिश आणि स्पॅनिश असं लिहिलेलं आहे तर आता इथं असं आहे की तुम्ही स्पॅनिश या भाषेच्याऐवजी आता इंग्लिशमधून स्पॅनिशमध्ये ट्रान्सफर होईल असं म्हणायचं आहे पण आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सफर करायचं असल्यामुळे आपल्याला या स्पॅनिशच्या जागी मराठी भाषा सिलेक्ट करायची असते अशा मराठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅमेराच्या चित्रावर क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन ओपन होतील त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी ज्या डॉक्युमेंटवर तुम्हाला हे पाहिजे आता मी एक डॉक्युमेंट तिथं त्या ठिकाणी दिसते ते डायरेक्ट केल्यानंतर डायरेक्टसुद्धा मराठीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता की नक्की त्या इंग्लिशचं मराठीमध्ये डायरेक्ट त्या चित्रामध्येच दिसायला तुम्हाला त्या ठिकाणी चालू होईल पण आता अशा पद्धतीनं व्यवस्थित फोकस त्या ठिकाणी करायचा असतो की जेणेकरून सगळे वाक्य त्यामध्ये येतील दे आता बघू शकता मराठीत पूर्णता मजकूर हा त्या ठिकाणी आलेला आहे आता हाच मजकूर तुम्हाला जर मोबाईलमध्ये उतरून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी जर त्या कोणाला पाठवायचं असेल तर यासाठी तुम्हाला स्कॅन हे मधलं त्या ठिकाणी बटन दाबायचं असतं स्कॅन दाबल्यानंतर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ते तुम्हाला पान दिसेल मग आता इथे तुम्ही असं पुसून घेतल्यासारखं त्या ठिकाणी करायचं आहे जेवढा भाग तुम्ही पुसणार पुसणार तर तो, तो इंग्लिश आणि मराठी या दोन्ही पद्धतीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये त्या ठिकाणी यायला सुरुवात होईल आता हे बघू शकता तुम्ही की इंग्लिशमध्ये जे काय त्या पानावर लिहिलेलं आहे ते पूर्ण आलेलं आहे आणि खाली मराठीमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे आता तुम्हाला हे इंग्लिशमधलं सुद्धा तुम्ही कॉपी करून कोणाला मेसेज पाठवू शकता तर जर नेटवर एखाद्या वेबसाईटवर कुठली इंग्लिशमधली माहिती तुम्ही जर वाप वाचताय आणि तुम्हाला जर समजत नाही तर तुम्ही साधारणपणे असं ते कॉपी सिलेक्ट करून कॉपी करायचं आहे कॉपी करून तुम्ही या गुगल ट्रान्सलेट ॲपवर येऊन त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी पेस्ट नावाचं बटन आहे तिथं क्लिक करून ते पेस्ट करायचं आहे ते पेस्ट केल्यानंतर न्यू ट्रान्सलेशन म्हणायचं आहे मराठी लँग्वेज करायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता वरती मराठी आणि इकडं इंग्लिश आणि वर खाली मराठी तर असं ट्रान्सलेशन त्या ठिकाणी करून येत असतं तर अशा दोन्ही प्रकारे तुम्ही हे करू शकता आता त्याचबरोबर जर तुमच्या मोबाईलमध्ये एखादा फोटो असेल आणि त्या फोटोचं तो इंग्लिशमधला फोटो असेल आणि त्याचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून पाहिजे तर तुम्ही त्या ठिकाणी इम्पोर्ट अशा या चिन्हावर क्लिक करून त्या ठिकाणी तुमचा फोटो गॅलरीमधनं सिलेक्ट करायचा आहे तो फोटो तो सिलेक्ट केल्यानंतर तो सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचंसुद्धा तुम्ही बघू शकता की इंग्लिशचं मराठीमध्ये रूपांतरण झालेलं आहे आणि तो जो काय त्याच्यावरचा जो काय डाटा आहे किंवा जी माहिती आहे तर तीसुद्धा तुम्ही कोणालाही व्हॉट्सॲपद्वारे किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही सेव्ह करू शकता त्याचबरोबर या ॲपमध्ये मराठीचं तुम्ही काही हँडरायटिंगमध्ये है लिहूनसुद्धा त्या ठिकाणी त्याचं इंग्लिशमध्ये हस्तांतरण करू शकता ज्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनवर पाहतात की हे मराठीमध्ये खा लिहिल्यानंतर त्याचं इंग्लिशमध्ये वरतील्या साईटला ट्रान्सफर झालेलं आहे